नमस्कार मित्रांनो, माझे नाव करुणा महेंद्र कांबळे. मी बालविकास विद्या मंदिर या शाळेमध्ये इयत्ता 4-2 मध्ये शिकत आहे. वक्तृत्व स्पर्धामधील पहिल्या भागात माझा विषय निसर्ग संवर्धनात माझी संकल्पना होता. दुसऱ्या भागात काय आहे ते आधी तुम्हाला सांगणार आहे. सर्वात पहिले मी काही बिया घेतल्या, जमा केल्या, त्यांना सुकायला ठेवलं. मग नंतर काही काळ्या पिशव्या घेऊन व माती घेऊन काळ्या पिशव्यांमध्ये माती व खत एकत्रित करून त्यांच्यावरून बिया टाकल्या. मग त्या सर्वांना परत मातीमध्ये टाकलं. मी दररोज त्यांना पाणी टाकत राहिले. पाणी टाकताना मी रोज बघायचे, आता तरी अंकुर फुटलंय की नाही. एके दिवशी मी पाणी टाकत होते तेव्हा तुम्ही बघितलं, मला काही अंकुर फुटलेले दिसले. मी खूप खुश झाले आणि काय माझी रोपं उगायला लागली. चला तर मी माझी रोपं वाटिकांची ओळख करून देते. ही बघा, ही कोरफड आणि हे जास्वंद, गुलाबी जास्वंद आणि हे छोटं झाड आणि हे लाल जास्वंद आणि हे सीताफळ आणि हे ही कारल्याची वेल आणि हे पेरूचं झाड आणि हे चिनी गुलाब आणि हे आंबा आणि हे टॅमॅटोचं झाड. हे बघा, याला फुलं पण आलेली आहेत. आता काही दिवसांनी टॅमॅटो पण येतील. आणि ही आबोली आणि फणस आणि हे पांढरा गुलाब आणि हे बघा आमचं सुंदरसं मोगरा. बघा किती सुंदर आलेली आहे त्याला फुलं. आणि हे पिवळं गुलाब, आम्ही त्याची कटिंग नाही केली आहे, ते आलेलं किती दिवसांनी. आणि हे छोटं झाड, आता ह्याला बघा कशी छोटी छोटी फुलं आली आहेत. आणि ही बघा तुळस आणि हा मिरचीचं झाड. बघा कशा मिरच्या आलेल्या आहेत, छान सुंदर आमच्या मिरच्या. आणि हे बघा, हे औषधी वेलचं पान आहे, इकडे आहे, आता जात दिसत नाही आहे. हां, हे बघा औषधी वेल, याचा टायफॉइड झाल्यावर याचा काढा बनवून पितात. आणि हे गुलाब, पांढरं गुलाब म्हणजेच. आणि हे बघा, हे आमची शोची झाडं आहेत. आमच्याकडे जागा कमी होती खाली ठेवायला, म्हणून आम्ही त्यांना बाटलीमध्ये लावून वरती अटकवलं, म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवली. चला आता मी बाहेरच्या झाडांची पण ओळख करून देते. हे बघा, हे अनंत आणि हा मोगरा आणि मोसंबी. बघा, ही मोसंबी आहे आणि हे पेरू आहे. कशी वाटली तुम्हाला माझी रोपं वाटिका? आवडली असेल तुम्हाला. मला माहिती आहे तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तर आता तिसऱ्या भागात पण मी तुम्हाला असं छान छान गोष्टी सांगणार आहे. त्यासाठी मी आता इथेच सांगते, धन्यवाद.